महत्त्वाची मोठी बातमी बघूया. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आता शिवसेनेला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलेलं आहे आणि सत्ता स्थापनेसाठी उद्या संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंतची वेळ राज्यपालांनी शिवसेनेला दिलेली आहे. भाजपनं सत्ता स्थापन करण्याला नकार दिल्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेतला दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलंय. कोश्यारी यांनी शिवसेनेला उद्या संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत सत्ता स्थापनेविषयी आपली भूमिका स्पष्ट करायला सांगितलेली आहे. त्यामुळे राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडींना आता कमालीचा वेग आलेला आहे. आताची महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या बघतो आहोत. सत्ता स्थापनेसाठी आता राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रण दिलेलं आहे. आज संध्याकाळी भाजपनं सत्ता स्थापनेसंदर्भामध्ये असमर्थता दर्शवल्यानंतर आता दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलेलं आहे. उद्या संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत शिवसेनेनं सत्ता स्थापनेसंदर्भातली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. राज्यपालांनी त्यांना 7:30 पर्यंतची मुदत दिलेली आहे. त्यामुळे आता शिवसेनेला उद्या संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत सत्ता स्थापनेसंदर्भातली आपली भूमिका राज्यपालांना सांगावी लागणार आहे. आताची महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या बघतो आहोत. भाजपनं सत्ता स्थापनेसंदर्भात असमर्थता दर्शवल्यानंतर आता शिवसेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यासाठी उद्या संध्याकाळपर्यंतची 7:30 वाजेपर्यंतची मुदत देखील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी दिलेली आहे. त्यामुळे आता राज्यामध्ये भाजप नाही तर शिवसेना सरकार स्थापन करणार का असा प्रश्न आता चर्चेला जातो आहे. एकीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपापल्या भूमिका अजूनही बदललेल्या नाहीत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधी पक्षात बसण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे आता शिवसेना या दोन्ही पक्षांना समजवण्यामध्ये राजी होणार का आणखी काही वेगळा निर्णय शिवसेना घेईल याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या बघतो आहोत. शिवसेनेला राज्यपालांनी उद्या संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंतची मुदत दिलेली आहे. सत्ता स्थापन करण्यासंदर्भातल्या भूमिकेविषयीची स्पष्टता देण्यासंदर्भात. त्यामुळे आता शिवसेना नेमकी काय भूमिका घेते. शिवसेना 145ची ही जी मॅजिक फिगर आहे सत्ता स्थापनेसंदर्भातल्या बहुमताची, ती गाठणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आणि ही बहुमताची जी फिगर आहे, हा जो आकडा आहे बहुमताचा, हा गाठण्यासाठी शिवसेनेला कोण मदत करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन पक्ष शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देणार का. जर पाठिंबा दिला तर त्याबद्दलच्या काही अटी शर्ती असतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे आता शिवसेनेकडे जवळपास 22 तास आहेत सत्ता स्थापन करण्यासंदर्भातली भूमिका स्पष्ट करण्यासाठी. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आपले सिनियर करस्पॉन्डंट गोविंद तुपे आहेत सध्या. गोविंद, आपण बघतो आहोत शिवसेनेला आता उद्या संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत सत्ता स्थापन करण्यासंदर्भातली भूमिका स्पष्ट करायची आहे. आता शिवसेना नेमकं काय करते हे पाहणं महत्वाचं आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांना या संदर्भात राजी करण्याचं एक मोठं आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे. मात्र त्यासोबत शिवसेनेला काही गोष्टींचा त्यागही करायला लागू शकतो. केंद्रातलं मंत्रीपद आणि एनडीएमधनं बाहेर पडण्याचा निर्णय यासाठी शिवसेना घेईल का हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. गोविंद, सविस्तर या सगळ्याबद्दल काय सांगताय?
एकूणच आजच्या दिवसभरातल्या सगळ्या घडामोडीतली सगळ्यात महत्त्वाची पहिली घडामोड म्हणजे या ठिकाणी भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली आणि त्यानंतर राज्यपालांना भाजपचे सर्व नेते येऊन भेटले, मुख्यमंत्र्यांसह सर्व नेते भेटले आणि त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजभवनामध्ये एक पत्रकार परिषद घेऊन आम्ही सरकार स्थापन करत नसल्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं या घडामोडींना वेग आला आणि त्याच्यानंतर अगदी काही तासात, अर्ध्या ते एक तासामध्ये राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलेलं आहे. परंतु आत्ता जे या ठिकाणी सगळ्या ज्या घडामोडी सुरू आहेत की शिवसेना कशा पद्धतीने हे जुळवाजुळव करणार, कारण का शिवसेनेचे आत्ता फक्त 56 आमदार आहेत आणि मित्रपक्ष त्यांचे जर बघितले तर 69 आमदारावर जातात, त्यावेळेला अशा वेळेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसला शिवसेना सोबत घेणार का, या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. परंतु काँग्रेसकडून जे आत्ता आणि राष्ट्रवादीकडून जी या ठिकाणी भूमिका येते आहे की अजून शिवसेनेकडून आम्हाला कुठल्याच पद्धतीचा प्रस्ताव आलेला नाही आहे, त्यामुळे प्रस्ताव आल्यानंतर आम्ही याबाबतची जी भूमिका आहे ती जाहीर करू. तत्पूर्वी जर शिवसेनेनं या ठिकाणी भाजपासोबतची जी युती आहे ती तोडल्याचं कुठेही जाहीर केलेलं नाही. त्याचबरोबर शिवसेना भाजपासोबत केंद्रात मंत्रिमंडळामध्ये आहे, तर अरविंद सावंत मंत्री आहेत केंद्रामध्ये, तर त्या मंत्रिपदाचाही त्यांना राजीनामा देणं अपेक्षित आहे, कारण का युती तोडल्याची जर घोषणा केली तर अरविंद सावंत केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडतील आणि तशा पद्धतीचा राजीनामा जाहीर करतील. त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या उद्या सकाळी लवकर होण्याची शक्यता आहे. शिवसेना युती तोडल्याची घोषणा करू शकते आणि त्यानंतर राष्ट्रवादीसोबतची जी पुढची जी बोलणी आहेत ती सुरू करू शकते. परंतु शिवसेनेच्या वाट्यामध्ये खूप अडथळे याच्यासाठी आहेत, कारण का वैचारिक जे मतभेद आहेत, शिवसेनेचा जो अजेंडा आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा अजेंडा, वैचारिक भूमिका या पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्यामुळं या सगळ्यांची मोठ बांधत असताना खास करून याच्यामध्ये सगळ्यात निर्णायक भूमिकेत असणार आहे ती काँग्रेस, कारण का काँग्रेसला इतर राज्यामध्ये आणि देशपातळीवर याचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस या ठिकाणी आजपर्यंत गेल्या काही दिवसापासून या सगळ्या ज्या चर्चा सुरू आहेत त्याच्यामध्ये सावध भूमिका घेताना पाहायला मिळते आहे. कुठेही या ठिकाणी समर्थन देण्याच्या गोष्टीवर काँग्रेस अजून आलेले नाही आहे. परंतु आत्ता जी सगळ्यात जी परिस्थिती उद्भवली आहे अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस एक जपून भूमिका अशी घेऊ शकते की राज्यात या ठिकाणी निर्माण झालेला जो राजकीय पेच आहे तो सोडवण्यासाठी आणि राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी, त्याचबरोबर नवीन निवडणुकांचं कुठलंही ओझं राज्यावर न टाकता आणि तशा पद्धतीचा आर्थिक भार राज्यावर पडू नये म्हणून आणि राज्यातली सगळी दुष्काळ आणि अवेळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे त्यामुळे आम्ही या सरकारला बाहेरून पाठिंबा देतो अशी शक्यता काँग्रेस या ठिकाणी अशी भूमिका घेऊ शकतं अशी एक शक्यता वर्तवली जाते आहे. परंतु या सगळ्या भूमिकेमध्ये आता किंग मेकर जे ठरलेले शरद पवार जे आहेत ते नक्की काय भूमिका घेतात, काँग्रेस राष्ट्रवादी ला या सगळ्यात सत्यस्थान देणार की फक्त राष्ट्रवादीच सत्तेत येणार, या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील. आज रात्री कदाचित शिवसेनेचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते यांच्या भेटी होऊन काही गोष्टी फायनल होण्याची शक्यता आहे. शरद पवार आत्ता मुंबईत नाही आहेत, मी शरद पवारांच्या बंगल्याच्या बाहेरच उभा आहे, परंतु आज रात्री त्या ठिकाणी या काही नेत्यांच्या भेटी होऊन काही फॉर्म्युला ठरू शकतो. कदाचित काँग्रेसही सत्य देऊ शकते किंवा बाहेरून पाठिंबा देऊ शकते, परंतु या गोष्टी जर तरच्या आहेत. उद्या शिवसेना कशा पद्धतीने युती तोटल्याची घोषणा करणार आणि सत्ता स्थापनेसाठी कशा पद्धतीचा दावा करणार यानंतरचं सगळं जे चित्र आहे ते स्पष्ट होऊ शकतं. बिलकुल बिलकुल गोविंद, धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि